यहाँ की एक प्रेस को संबोधित करते वक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के बारे में वादग्रस्त विधान किया। उनके इस वादग्रस्त विधान पर आपत्ति जताते हुए शिवसेना, युवा सेना, शिवसेना महिला अघाड़ी ने कारंजा चौक पर निषेध दर्शाते हुए उन पर गुनाह दर्ज करने की मांग की गई। हिंगनघाट इस वक्त शहर में इस निषेध मोर्चा में प्रकाश अनासनी, चंद्रकांत घोसे, सतीश धोबे, श्रीधर कोटकर, अभिनंदन मुनोत, नीता धोबे, शंकर मोहमारे, आदर्श गुजर, संजय पिंपरकर, अनिल कावड़कर समेत बड़ी संख्या में शिव सैनिकों ने पुलिस उप निरीक्षक संपत चौहान को ज्ञापन सौंपा। मुख्यमंत्री बदल जे सन्माननीय मुख्यमंत्री जे जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहे, सर्वे झाला त्या सर्वे मध्ये लोकप्रियता त्यांची दिसली आहे, सगळ्यांना माहित आहे। अशा व्यक्तीबद्दल त्यांचं म्हणजे काहीही म्हणजे असं म्हणजे आपल्या कामुळं आपण त्याला कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर म्हणजे टीका टिप्पणी नाही। महाराज आमच्या या पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल एका कोकणातल्या व्यक्तीने, एका केंद्रीय मंत्र्याने कोकणात पत्रकार परिषदमध्ये त्यांनी आमच्या उद्धवसाहेबाबद्दल, या नम्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं ते आम्ही म्हणणार नाही। नारायण राणेची औकात नाही आहे ते साध्या शिवसैनिकालासुद्धा अशा भाषेमध्ये बोलण्याचा। ते तर आमचे उद्धवसाहेब ठाकरे आहे, राज्याचे आपले मुख्यमंत्री आहे तथा पक्षप्रमुख आहे। त्याला बाळासाहेबांनी इतकं भरभरून दिलेलं आहे, ज्या ताटात त्यांनी खाल्लं त्याच ताटामध्ये त्यांनी छेद केलेला आहे। याच्यासारखा नालायक माणूस नाही आहे, याला तर जर आमच्या समोर आला तर आम्ही त्याला चपली उडाडू। BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।